आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, महानकारी न्यूज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कोगनोळीसह परिसरातील बालचमू किल्ला करण्यात मग्न, शाळेला सुट्टी पडताच बालचमूंचा किल्ल्याकडे मोर्चा. निपाणी तालुक्यातील कोगनोळी परिसरातील बालचमू दिवाळीच्या पार्श्वभूमीवर किल्ला करण्यात मग्न झाल्याचं चित्र ठिकठिकाणी दिसून येते. दसरा संपला, आता दिवाळी अवघ्या 8-10 दिवसांवर येऊन ठेपल्याने दिवाळीच्या पार्श्वभूमीवर कोगनोळीसह परिसरातील बालचमूंची किल्ला बनवण्यासाठी मोठी लगबग सुरू झाली आहे. गल्लीच्या कोपऱ्यावर चौकात हे किल्ले बनवण्यात येत आहेत. नवरात्रीनंतर हे बालगोपाल शाळेला सुट्ट्या पडताच विविध किल्ल्यांच्या प्रतिकृती बनवण्यात रममान झाली आहेत. परिसरातील मत्तिवडे, सुळगाव, आप्पाचीवाडी, हदनाळ, हंचीनाळ आदी भागातही अशा प्रकारचे किल्ले बनवण्यात येतात. आपला किल्ला इतरांच्या पेक्षा वेगळा व्हावा या हेतूने बालचमू विशेष परिश्रम घेत आहेत. किल्ल्याची प्रतिकृती तयार करताना मावळे, तोप, किल्ल्यांचे प्रवेशद्वार, शेतकरी महिला पुरुष, द्वारपाल, तोप चालवणारा मावळा, लढणारे मावळे, विविध मंदिरे यावर भर दिला जातोय. त्यामुळे दुकानात त्यांच्या मातीच्या प्रतिकृतींची मागणी मोठी वाढली आहे. अनेक बालगोपाल या प्रतिकृती खरेदी करण्यासाठीही गर्दी करत आहेत. यंदा पारंपरिक मातीच्या प्रतिकृतीबरोबरच प्लास्टिकच्याही प्रतिकृती बाजारात आल्या आहेत. त्यांच्या किमती मातीच्या प्रतिकृतीपेक्षा स्वस्त असूनही बालचमूंकडून मातीच्या प्रतिकृतीची मागणी होत आहे अशी माहिती येथील दत्तगुरु स्टेशनरीचे मालक नामदेव पाटील यांनी दिली आहे. महानकर न्यूज साठी कोगनोळीहून अनिल पाटील. आमच्या मंडळाचं नाव आहे एलजी मराठा ग्रुप कोगनोळी. आम्ही हा विजयदुर्ग किल्ला बनवलेला आहे. त्यामध्ये धार्मिक स्थळ, मंदिर, आनंदराव समाधी, दक्षिणचे मंदिर, बारकोटार मंदिर इत्यादी बनवलेले आहे. किती दिवस लागले काम चालू? 5 दिवस. 5 दिवस. किती लोक आहेत तुमच्या, म्हणजे किती मुलं आहेत तुम्ही? दाम. आणि किल्ला करताना तुम्हाला कोणाकोणा सहकार लागलं? आम्ही लहान मुलांनी. थोरा मोठ्यांचे सहकार घेतला काय तुम्ही? तुमचं नाव? ऋषभ जितेंद्र पाटील.